रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, कारण तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका। कारण दोस्तानो, आयुष्यभर मर मर राबून आपण कितीही कमावलेला पैसा असला तरी आता मृत्यूच्या वेळी आपल्या बरोबर साधा एक रुपयाचा ठोकळा सुद्धा आपल्या कपाळाला लागेल याची शाश्वती नाही। म्हणून दोस्तानो, माणसाजवळ घमेंडपणा नकोय, गुरमी नकोय, मीपणा नकोय। दोस्तानो, आपण आपलं बिनधास्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही। जे आपलं आयुष्य राहिलेलं आहे ते बिनधास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागं काय वाईट बोलायचं नाही। फक्त आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि आलेला प्रत्येक दिवस फक्त आनंदानं आपण घालवायचा। आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही। नियमच आहे दोस्तानो, ज्याची नीती साफ असते त्याला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नसतं। दोस्तानो, सहज या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी या गोष्टी मी बोलत असतो। दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीनं तुम्हाला या दुनियेत आणलं आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली आहे। बोलताना शब्दाला धार नको, आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात। जपणं आणि साठवणं यात अंतर आहे। साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं। संकट कोसळलं म्हणून सज्जन माणसं स्वतःचा सुस्वभाव कधी सोडत नाहीत। कापराला अग्नीचा स्पर्श झाल्यावर जळून नाहीस होण्याची वेळ आली तरी तो अधिकच सुगंधित होत असतो। काळ सर्व जखमा भरत नसतो, पण आपल्याला त्यांच्या सोबत कसं जगायचं ते नक्की शिकवत असतो। एकांत आणि एकटेपणा यात खूप अंतर आहे। एकांतात आपण स्वतःच्या जवळ असतो तर एकटेपणात स्वतःपासून दूर जातो। म्हणूनच एकांतात सुख तर एकटेपणात चिंता प्राप्त होत असते। आपला आनंद आपल्या विचारावर अवलंबून असतो। गुलाबाच्या फांदीला काटे असतात म्हणून कोणी नाक मुरटतो तर कोणी काटेरी फांदीला सुवासी गुलाब आहेत या विचारानं खुश होतो। आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका, म्हणजे अगदी स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही परत मिळवू शकाल, पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं। आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत।
जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं पण चांगलं होणार, हे नेहमी लक्षात ठेवा। माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश, आणि झळकायचं असेल तर स्वतःचंच तेज निर्माण करता आलं पाहिजे। जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य, पण हे एकत्र कधी दिसत नाहीत, मात्र जेव्हा ते एकत्र दिसतात तो आयुष्यातील अत्यंत सुंदर क्षण असतो। एक तर आपण काल काय झालं याचा विचार करतो किंवा उद्या काय होणार याचा विचार करतो, आजवर कधी प्रेम करतो का आपण, म्हणून आजवर प्रेम करता आलं पाहिजे। व्यवहारात काम, क्रोध, लोभ सर्व काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल। सुंदर चेहऱ्यामाग पळण्यापेक्षा सुंदर विचारासोबत चालून बघा। सुख जरी नाही मिळालं तरी समाधान मात्र नक्कीच मिळेल। आयुष्यात लहानपणीचं खेळ बंद झालं की नंतर नशिबाचं खेळ चालू होतात। संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला किती नाही गुणलं तरी भागत नाही, गुणानं राहिलं तरच भागत। काही चोंबडे स्वतःच्या घरातील अंधार लपवून दुसऱ्यांच्या घरातील गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात। धाडसी माणूस भीत नाही आणि भिनारा माणूस धाडस करत नाही। या जगात धाडस केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे। आयुष्याच्या कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलं, कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं।